मुंबईतील कचरा ठाण्यातील हरिओम नगर येथील डंपिंग ग्राउंडमध्ये मागील 10 वर्षापासून डंप केला जातो. आता या डंपिंग ग्राउंडची कचरा टाकण्याची क्षमता ही संपली असतानाही येथे कचरा टाकला जातोय. याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यातील हरिओम नगरचे रहिवासी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईवरून येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवल्या आणि येथे यापुढे कचरा टाकू न देण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय. यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करून प्रशासनाला कार्यकर्त्यांनी धमकी वजा इशाराही या आंदोलनाच्या वेळी दिला. ठाण्यातील हरिओम नगर परिसरात राहणारे हजारो लोक मागील अनेक वर्षापासून होणाऱ्या दुर्गंधी आणि आजाराला कंटाळले आहेत. त्यामुळे आज त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा डंप करण्यासाठी आलेल्या गाड्यांना हरिओम नगर परिसरात अडवून या गाड्यांना प्रवेश बंदी केली आहे. यापुढे कचरा येथे न टाकू देण्याचा इशाराही मुंबई महानगरपालिका प्रशासनाला यावेळी स्थानिकांनी दिलाय. यावेळी स्थानिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. राज्यातील सहकारी संस्था मोडीत काढून त्यांचं खासगीकरण केलं जात आहे, ही बाब कृषी क्षेत्राला हानिकारक ठरू शकते असं मत कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त करून ते पुढे म्हणाले, खासगी क्षेत्राकडून शेतकरी वर्गाची पिळवणूक होऊ नये म्हणून सहकारी संस्था निर्माण झाल्या, पण हाच सहकार आज मोडकडीस आला आहे. कष्टकरी वर्गाच्या हितासाठी या संस्था टिकल्या पाहिजेत असे मत कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. या प्रसंगी अभिनीत राज बब्बर, वैभव नायकवाडी, सरोज पाटील, बाबूराव गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. गाडी पार करण्याच्या कारणावर वाद झाल्यावर चाकूच्या साह्याने दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर चाकूने जीवघेणा वार करणाऱ्या आरोपीला ठाणे नगर पोलिसांनी पकडले आहे. ठाण्यातील महागिरी कोळीवाडा परिसरात इमारतीखाली उभ्या असलेल्या दुचाकींच्या पार्किंगवरून झालेला हा वाद दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलाय. या घटनेतील जखमींना ठाण्यातील रिस्क केअर आणि फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकारानंतर ठाणे पोलिसांनी आरोपी रफीक कुरेशी याला अटक केली असून गुन्ह्याचा अधिक शोध ठाणे नगर पोलीस करत आहेत. या प्रकारानंतर पालिका प्रशासन जागे झाले असून पार्किंगचा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या आरोपीवर जीवघेणा हल्ला करणे आणि बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगणे या गुन्ह्यात अटक केली आहे. पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीमध्ये न्यू साई दर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी महागिरी या ठिकाणी राहणारे दोन मुलांवर एका रफीक कुरेशी नावाच्या माणसाने त्यापूर्वी वार केल्याबद्दलची कंप्लेंट ठाणे नगर पोलिसांनी दाखल आहे. त्याच्यामध्ये मोइनुद्दीन समीर अफवान हा जो मुलगा आहे, अल्पवयीन मुलगा आहे, 16 वर्षाचा मुलगा आहे, 11वीमध्ये जॉन बॉप्टिस्ट हायस्कूलमध्ये 11वीला शिकत आहे, त्याला आणि त्याचा एक मित्र आहे अल्ताफ मेनन याला असं दोघांना हा जो रफीक गुलाम हुसेन कुरेशी याने पोटावर पाठीवर आणि खांद्यावर वार करून गंभीर जखमी केलेला आहे. त्या संदर्भात ठाणे नगर पोलीस स्टेशन येथे भादवी 326, 324, 504 IPC
आणि मुंबई पोलीस अधिनियम 37 135 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे शासन क्षेत्राचं बेकायदेशीर क्षेत्राचं बाळगणं म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी शरीफ कुरेशी याला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. किती गंभीर प्रकार मानता? पार्किंगचा छोटासा वाद होता आणि हा वाद विकोपाला गेला. पार्किंग वरून त्यांचा वाद होता सुमारे एक वर्षापासून त्यांच्या तापसामध्ये कुरबुर चालू होते, शिवेगाळ चालू होते. मात्र एकाच बिल्डिंग मध्ये राहत असल्यामुळे या पोलीस ठिकाणी काही तक्रार दाखल नव्हती. काल रात्री जे मुलं आहेत त्या आरोपीच्या स्कूटरवर बसले होते, खाली इमारतीच्या खाली पार्क केलेल्या स्कूटरवर बसले आणि तेवढ्या शुल्लक कारणावरून मोठ्या प्रमाणात वाद होऊन त्यांना मारहाण केलेली आहे, आरोपीला अटक केली आहे.